हॅलो मिस्टर रत्नपारखी, काय झालं, काय शोधताय? तू इथे काय करतोस? इनफॅक्ट माझाही हाच प्रश्न आहे की तुम्ही इथे काय करताय? माझ्याकडे तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे. माझी कंप्लेंट? हो. तुझ्या लग्नासाठी तू 2 मंगळसूत्र घेतली आहेस, 1 सिंधू साठी आणि दुसरं मंगळसूत्र घेऊन तू इथे आलायस का? मी तुला काहीतरी विचारलं विशाल, मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. ठीक, ती माझी मीच शोधून घेतो. कोण आलंय बाबा? ही आजी कोण आहे? मगाशी तर दुसरी बाई होती ना? ती तर यंग होती. या आजी. आजी, हे माझ्या होणाऱ्या बायकोचे नातेवाईक आहेत. हो का? अरे वा, या ना, या, बसा बसा. नाही ठीक आहे. ह्या कोण आहेत आणि इथे काय करताय? मुळात तू इथे काय करतोयस? मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. लेकरा, तुम्हाला काय बोलायचंय ते बसून बोला. त्याची गरज नाही, मला फक्त माझ्या प्रश्नांचं उत्तर दे विशाल. काय विचारतोय तुला? ह्या इथे काय करतायत? ह्या कोण आहे? तू इथे काय करतोयस? आणि ते दुसरं मंगळसूत्र तू कोणासाठी आणलंयस? उत्तर दे विशाल. तो उत्तर नाही देणार. का? कारण एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हातालाही कळू नये अशी त्याची रीत आहे. आमच्यासाठी खूप काही केलंय या बाबांनी आणि अजूनही करतोय. असं काय केलंय याने आणि काय करतोय? माझी लेक आणि सून अपघातात गेले, त्यांची पोर मी लहानाची मोठी केली, माझ्या नातीचं शिक्षण सगळं या साहेबांनीच केलंय. चांगलंय, खूप चांगलंय. पण माझा प्रश्न अजूनही तोच आहे. दुसरं मंगळसूत्र कोणासाठी आणलंयस? माझ्या नातीसाठी. तिचं पण लग्न ठरलंय ना, आणि लग्नाचा सगळा खर्च हेच साहेब करतायत. कुठे आहे तुमची नात? कामावर गेलीये. मला सांग, या आजींना कसं ओळखतोस? यांचे मिस्टर आमच्याकडे कामाला होते. माझे पती गेल्यानंतर यांनीच आमची काळजी घेतली. माझ्या नातीचं शिक्षण, लग्न सगळं हेच करतायत. लग्नाचे दागिने, अगदी मंगळसूत्र सुद्धा यांनीच घेतलंय. पण मगाशी ना ती आजी, वी आर सॉरी, आय थिंक काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका आणि आम्हाला माफ करा. आम्ही येतो.